नमस्ते, मी मृणाली मृणाली आई चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आज आम्ही जात आहोत बाहेर खरेदीसाठी आणि कुठे चाललो ते नंतर मी तुम्हाला सांगेनच। आणि आज मॉर्निंगला आमच्या सोसायटीमध्ये हेल्थ चेकअप होतं ते मला माहितीच नव्हतं। जेव्हा सकाळी यांचा फोन बघितला तेव्हा कळलं का आज हेल्थ चेकअप आहे म्हणून। आणि काय झालं, सकाळी मी विंडोमधनं खाली बघितलं म्हटलं हे काय, म्हटलं त्यांचा फोन बघितला तेव्हा कळलं की हेल्थ चेकअप आहे। सो मी सकाळी जाऊन हेल्थ चेकअप केलं आणि त्याचे रिपोर्ट आता येतील उद्या संध्याकाळपर्यंत। सो खूप कमी ह्याच्यामध्ये होतं, त्याची मी माहिती तुम्हाला नंतर देईन, पण सध्या आम्ही आता खूप घाई आहे तर आम्ही आता चाललेलो आहोत। तर आम्ही ट्रेनसाठी आलेलो, पण लक्षात नाही राहिलं की मेगा ब्लॉक आहे। सो आता आम्ही वाशीला जातो आहे, वाशीवरनं मग नंतर ट्रेन पकडू। सो बघू, अजून ऑटोनी जातो आहे इथून वाशीला, तर अजून सीट भरल्या नाही आहेत, कधी भरतील काय माहिती। म्हटलं बसशिवाय ऑटो बरी पडेल, तिथे बस कधी भेटेल आणि कधी नाही। आम्ही तिकीट काउंटरला गेलेलो आणि खूप गर्दी आहे, पाहू शकता मागे खूप गर्दी आहे। तर कळत नाही काय करायचं, ऑनलाईन बघते होत आहे का। आता 12:47 झालेले आहेत आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आता दादरला उतरू आहे ना आपण, कुर्ला वरण्या मग नंतर मग दादर। हां, बऱ्याच दिवसात ना ट्रेनचा प्रवास, गर्दी नाही आहे। इथे आम्ही सगळे शॉपिंग केले। एक तास लागणार आहे, खूप भूक लागली आणि खूप थकायला झालं आता। गोमंतक ही आलेली आहे माझी पापलेटची थाळी आणि हे आहे ह्यांची सुरमईची थाळी आणि कोलंबीचा रस्सा घेतला आहे। इथे मला गळ्यातले वगैरे ठुशी वगैरे भेटली आणि खूप छान छान होतं। ॲक्च्युली साडीवर घालायला माझ्याकडे छोटीशी ठुशी नव्हती, तर मी प्रॉपर ठुशी न घेता एक सुंदरसं घेतलं आहे। मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवीन। खूप नाजूक आहे पण फार छान वाटतं आणि मला फक्त 100 मिळालं। कसे आहे तो 50 का पैसा दिला तो कलर मी ऐसा पॅटर्न आहे हा ब्लॅक कलर चा काळ्या कलर यस बोला मॅम। सो मी आता ओलाची वाट बघतोय आणि ओला गाडी अजून आली नाही आहे, खूप थकायला झालंय, तोंडावरनं कळत झोप आले। हॅलो सर, ओला आली आता आमच्या आणि चाललो। Thank you.
फायनली 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सोसायटीमध्ये पोहोचलो आहोत. आता घरी जातोय. खूप थकायला झालंय आणि तहान फार लागले. तर असं झालं मी पाणी कधी पिते. हां पाणी 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 तहान लागते. तिचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे आयनसाठी स्कूल बॅग बघायला. कारण तिची स्कूल बॅग आहे त्याच्यामध्ये तिची बुक राहत नाही. स्पेशली मॅथ्स बुक त्याची. सो त्याच्यामुळे हे ना आयन आयन आणि आम्हाला खूप खूप जिजू आले आणि आम्हाला जला जला काय झालंय. हॅपी 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 आयन तुला ड्रेस आवडला डेडांनी घेतलेला. आम्हाला सर्दी झाली आम्हाला डॉक्टर कडे पण जायचंय. दर आठवड्याला आजारी दर आठवड्याला आजारी. बबलला आलेली जुजू आहे ना. आम्हाला जुजू येते आणि आम्ही जुजू करतोय. ए बघा जुजू आहे. किती जुजू कला अशी. चला आता. तर असं आम्ही पनवेलमध्ये पोहोचलो आहोत आयनसाठी बॅग घ्यायला. सगळीकडे दिवाळीची रेलचेल आहे. कॅची बॅग तर अशा प्रकारे आयनला स्कूल बॅग घेतलेली आहे. त्याला स्पायडरमॅनची बॅग हवी होती पण त्याला भेटली नाही. स्टॉक संपलेला. तर त्यांचा नेक्स्ट स्टॉक मार्चमध्ये येणार होतं. स्कूल स्टार्टिंगला त्यांचा सगळा स्टॉक येतो. सो आता फिनिश झालेला आणि आयनसाठी आम्ही अशी त्याची स्कूल बॅग घेतलेली आहे आणि त्यालाही आणि आता बघू त्याला काय बोलतो आहे घरी जाऊन आवडले की नाही ते. आयनला आता डॉक्टरकडे आणलेलं आहे कारण त्याला सर्दी आणि थोडासा रात्री ताप होता. सो डॉक्टरही आहेत त्याच्यामुळे आमचं पटकन काम होईल. आयनसाठी केळी घेतलेली आहेत त्याला उद्यासाठी जर तो स्कूलमध्ये गेला किंवा नाही गेला तरी. अशा प्रकारे आम्ही आयनला डॉक्टरकडे जाऊन आणलेले आहेत आणि ते आम्हाला म्हणाले की काही टेन्शनची गोष्ट नाही व्हायरल आहे. पण तरी म्हटलं उद्या जर त्याला फिवर आला तर त्याला स्कूलमध्ये नाही पाठवता येणार. आणि त्याला स्कूल बॅगही घेतली खूप छान आहे ते मी घरी गेल्यानंतर दाखवीन. आणि हे आयनचं फेवरेट काज बर्फी आहे जे आम्ही द्वारका स्वीट्समधून घेतो. आणि खरंच मी आवर्जून सांगेन जर तुम्हाला फ्रेश मिठाई हवी असेल तर द्वारका स्वीट अतिशय सुंदर मिठाई तिथे मिळते. फ्रेश मिळते कारण तेवढा खप होतो ना तर ते असे साठवून 2-3 दिवसाचे असे अजिबात ठेवत नाही. मला असं वाटतंय एवढी फ्रेश खाल्ल्यानंतरच आपल्याला कळते किती छान आहे. आता इथे फ्रूट घ्यायला आलेलो आहे. आयनला बनाना हवाय आणि त्याला पोमोग्रेनेट हवेत. सो आणि मी आता कमल मार्टमधून मी आयनसाठी चीज घेतले. त्यानंतर चिवडा मसाला घेतलाय. चकलीचं पण घेतलंय. बघू काय होतंय नि काय नाही काय आयडा नाही कसं करायचं. काय डाळ वगैरे भाजली नाही तरी पण घेऊन ठेवलं. आणि ताईंना पाहिजे होतं ते ताक पण तेवढे मोठे मोठे पॅक नाही भेटलेत. छोटे 2 पॅक आहेत आणि घरी 3 पॅक आहेत. तर असं त्यांना देईन. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. खूप थकलेलो आहोत. आयनला गेल्यानंतर मला जेवण भरवायचं आहे. त्यानंतर झोपवायचं आणि त्यानंतर बाकीचं काम पण ही करायचं आहे. तर रात्रीचे 11:30 झालेले आहेत आणि आयनला मी आता झोपवते. त्याची आता नेहमीची सवय आहे की तो स्टोरी ऐकून झोपतो. तर तेच मी करते आहे आता आणि त्याला झोपवते कारण मी ही फार थकले दिवसभराच्या. सगळं आउटिंग झालं आज पूर्ण बाहेर फिरणं झालं त्याच्यामुळे. तर मी म्हणून आली तुमची रजा घेते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. आणि आमच्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बाय सबस्क्राईब करायला विसरला पाहिजे. बाय बोल. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. सबस्क्राईब करायला विसरला पाहिजे.
लबाड असं ऐकू नका. Deep breath.